सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडणारी विमानसेवा सुरू करू शकणार नाहीत केवळ राजकीय आक्षापोटी चिमणी पाडली आम्ही धर्मराज काडादी सोबत आहोत कारखाना चालू करण्यासाठी लागेल ती मदत करू कामगारांना वाऱ्यावर सोडणार नाही आमदार प्रणिती शिंदे आमदार प्रणिती शिंदे यांनी आज सिद्धेश्वर कारखानास्थळी भेट देऊन कामगारांची चौकशी केली आणि कामगारांनी आपल्या व्यथा चिमणी पाडण्याच्या वेळी पोलीस आणि अधिकाऱ्यांनी केलेल्या आणण्याची माहिती दिली यावेळी धर्मराज कडादी चेतन नरोटे पुष्कराज काडादी सिद्धराम चाकोते सुशील बंदपट्टे तिरुपती परकीपंडला यांच्यासह हजारो कामगार बांधव उपस्थित होते तिथे बाजूला वस्ती जिथे त्या कारखान्यात काम करणारे सगळे कामगार राहतात त्यांचे त्यांचं पूर्ण कुटुंब या ठिकाणी राहतं सगळ्या महिला भगिणी राहतात त्यांना या ठिकाणी आम्ही भेट दिली काल काडादी साहेब पण येऊन गेले पण अक्षरशः त्यांच्या तोंडातून ऐकलं की नेमकं त्या दिवशी काय झालं आणि चिमणी पाडणं तर त्याचा आम्ही निषेध करतोच कारण का ते राजकीय हेतू पुरस्सर केला आहे पण ज्या पद्धतीत या महिलांना रात्री येऊन बाहेर काढलं गेले दोन दिवस सिव्हिलमध्ये सगळे पुलीस फिरत होते इथे सगळ्यांची इन्फॉर्मेशन घेत होते माहिती घेत होते आणि मग त्या दिवशी येऊन बंदुकीच्या भीतीने ह्या सगळ्या लोकांना बाहेर काढलं तुम्हाला जिथे जायचं आहे ते जा जा पण आत्ता ताबडतोब घर खाली करा असं त्या ठिकाणी त्यांना सांगण्यात आलं दम एक छावणीचं चा स्वरूप या पूर्ण वस्तीला आपल्याच लोकांच्या विरोधात म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो पुलिस हमसे डर भा सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है ह्याचं ज्वलंत उदाहरण तुम्हाला दिलं या निष्पाप लोकांकडून त्यांना काय भीती होती एक पंधरा दिवसाच्या बाळाची भीती होती त्यांना चिमणी पाडण्याच्या समोर की त्या बाळाला पण फरफटत त्या बाईला आणि त्या बाळाला बाहेर तुम्ही काढतं हे hey, एवढं क्रूरता ही कधीच आपल्या देशात दिसून नव्हती आली आणि एका चिमणीसाठी तुम्ही ह्या पूर्ण आयुष्याला यांचं आयुष्य उद्ध्वस्त करता हे hey, कोणत्या प्रकारची सत्ता आहे आपण शासनाकडे मायबाप शासन आहे शैतान हैवान शासन पण मी तुम्हाला लिहून देते ह्याची हाय लोकांची जी हाय ती ह्या शासनाला लागेल मी त्यांना चॅलेंज देते हे केवळ राजकीय के हेतूपूरक वयस् वैयक्तिक दुश्मनीसाठी केलं आहे सहा महिन्यात ह्या ह्या बिनकामाच्या भाजप सरकारला विमानसेवा पण चालू करता येणार नाही आहे हे विमानसेवाचं नाटक आहे जर एवढंच जर त्यांना विकासाचं घेणं देणं होतं तर बोरामणी एअरपोर्टला का पैसे दिले नाहीत तुम्हाला विमानसेवा चालू करायचीच होती ना मग तुम्ही बोरामणी एअरपोर्टला पैसे द्यायला पाहिजे होते त्याच्या बाजूला रेल्वेचं तुम्ही परमिशन दिली तिकडे नाही का मांढोक आणि इथे तुम्ही केवळ साहेबांनी आणलं म्हणून ते थांबवलं हे विकासासाठी सरकार नाही आहे हे केवळ सत्ता आणि पन्नास खोक्यांचं सरकार आहे जिथे वैयक्तिक दुश्मनी आहे तिथे लोक उद्ध्वस्त झाले तरी चालेल पण आम्ही त्यांना आम्ही लोकांच्या मागे लागून भीती दाखवून ह्या पद्धतीत लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार हे त्यांचं मोडस ऑपरेंडी आहे भाजपचं त्यांना विकासाशी काही देणं घेणं देणं नाही आहे पद्धती त्यांचे मंत्री आणि त्यांचे आमदार अनधिकृत जी फायर ब्रिगेडसाठी जागा आहे जिथे अग्निशामक केंद्राची जागा आहे तिथे तुम्ही घरं बांधता आणि आज तुम्ही आम्हाला अनधिकृत खिडकीचं चिमणीच सांगता आणि एवढ्या लोकांचं आयुष्य तुम्ही उद्ध्वस्त करता हे कोणत्या प्रकारचा न्याय आहे आणि ह्याचा आम्ही शंभर टक्के निषेध करत आहोत त्या ठिकाणी वैयक्तिक हेतू पुरसा राहिले पण काडादी साहेबांचा शांत स्वभावाचा त्या लोकांनी फायदा करून घेतलाय फायदा करून घेतलाय आणि तुमची क्रूरता भाजप तुम्ही उघडे पडताय तुम्ही जे एवढे वर्ष जुमी तुम्ही सत्ता सत्ता करा तुम्ही आज उघडे पडताय तुमच्या पायाखालची जमीन घसरत आली आहे म्हणून आता तुम्हाला काय विनाशकालीन विपरीत बुद्धी असं त्यांना झालं आहे तुमचा अंत आता जवळ आहे कारण का लोकांची हाय जी आहे त्याचा पाप तुम्हाला लागणार आहे काळादी साहेब आम्ही तुमच्या पाठी आहोत आता तुम्ही मागे हलू नका हिमतीनी लढा ह्यांच्या विरोधात सज्जन आणि शांत माणसांचा फायदा कसा करून घेतात कुठे इडीची भीती दाखवतात कुठे चिमणी पाडतात पण शंभर टक्के ह्या सगळ्या महिलांना पण मी आश्वासन देते की तुमचा कारखाना परत चालू होणार म्हणजे होणार काडादी साहेबांच्या आम्ही सगळे सोबत आहोत पण एवढंच नाही पण ह्या लोकांनी जे केलं आहे त्यांना पण त्यांची जागा दाखवल्याशिवाय महाराष्ट्राची जनता मागे हटणार नाही आणि देशाची जनता मागे हटणार नाही आणि तुम्ही तोंड घाशी लवकरच पडणार चॅलेंज देते विमान सेवा सोलापुरात एक वर्ष चालू करू शकणार नाही आहेत हे बिनकामाचं भाजप सरकार हे केवळ स्वार्थासाठी आणि हेतुपुरस्सर केले, हे आज तुम्हाला साबित होणार आहे